नमस्कार विद्यार्थी ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आता तलाठीवरती होऊ घातलेले आहे त्यालाच अनुसरून आपण जे आहे सराव परीक्षा सुरू केलेली आहे मॉक टेस्ट याच्यामध्ये काही वेळ तुम्हालासुद्धा मिळत असतो आणि सर्वच जे आहे महत्त्वाचे प्रश्न जे येण्याची दाट शक्यता असे प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड करत असतो तरी आजचं हे सहावं सेशन आहे याच्या अगोदरचे जर तुम्ही पाच व्हिडिओ पाहिले नसेल तर जे आहे वरती आय बटनवर तुम्ही क्लिक करून किंवा शेवटी सुद्धा तुम्हाला जे हो आहे व्हिडिओच्या शेवटीसुद्धा लिंक दिलेली आहे तिथूनसुद्धा तुम्ही स्विच होऊ शकता आणि ते व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याचप्रमाणे तलाठीची संपूर्ण प्लेलिस्ट आहे जवळपास एकशे वीस व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा इतिहास त्याचप्रमाणे राज्यशास्त्र अर्थशास्त्र सर्वच प्लेलिस्ट चालू घडामोडीचे सर्व लेक्चर अवेलेबल आहे तर तुम्ही जे आहे भरमसाठ अभ्यास करू शकता तर आता आपण समोर वळूया आणि ही टेस्ट सॉल्व करूया पहिला प्रश्न टायटन हा खालीलपैकी कुठल्या ग्रहाचा उपग्रह आहे मंगळचा आहे बुधचा आहे गुरुचा आहे की शनीचा आहे टायटन तुम्ही ऐकलं असेल टायटन हा जो आहे सर्वात मोठा उपग्रह आहे आणि हा शनी जो ग्रह आहे त्याचा हा उपग्रह आहे तर मंगळचे उपग्रह जर विचारले हे सुद्धा लक्षात ठेवा फोबोस आणि डिमोज असे दोन उपग्रह मंगळला आहे आणि पृथ्वीला एकच उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमांमुळे अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आलेली आहे काही कलम दिलेली आहे कलम सोळा कलम सतरा कलम अठरा कलम एकोणीस तर काही वेळ तुमच्यासाठी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय संविधानाचा कुठली कलम आहे कलम सतरानुसार जी आहे अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आलेली आहे बाकीचे सुद्धा आर्टिकल लक्षात ठेवा कलम सोळा जी आहे इक्विलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज इन अ मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणजे सरकारी जे नोकरी आहे त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी त्याच्यानंतर आर्टिकल सतरा आत्ताच पाल आपण अस्पृश्यता जी आहे पाळण्यास बंदी म्हणजेच ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी त्याच्यानंतर आहे आर्टिकल अठरा म्हणजे घटना कलम अठरा ॲबोल्युशन ऑफ आप टायटल्स म्हणजे पदव्या वगैरे देणं बंद त्याच्यानंतर आर्टिकल एकोणीस प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य त्याच्यानंतर प्लेईंग इट माय वे हे कोणत्या खेळाडूचं आत्मचरित्र आहे असं म्हटलेलं आहे प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रविड किवराज सिंग प्लेईंग इट माय वे काही वेळ तुमच्यासाठी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे सचिन तेंडुलकर जीएसटी सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये कोणत्या वर्षी लागू झालेला आहे भारतामध्ये लागू झालेला आहे दोन हजार सतरामध्ये एक जुलैला जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तर याचं योग्य उत्तर आहे काही ऑप्शन दिलेलं आहे फ्रान्स चीन फ्रान्स आणि ब्राझील तर याच्यामधलं पहिलं जे आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये फ्रान्सनं हे जी, जी एस टी सर्वप्रथम लागू केलं ला। भारतामध्ये जर विचारलं दोन हजार सतरामध्ये एक जुलैला हे लागू झालं ला हे सुद्धा लक्षात ठेवा भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती करतात पंतप्रधान करतात राज्यपाल करतात की मुख्यमंत्री करतात काय वेळ तुमच्यासाठी तुम्ही टीक केलं असेल योग्य जे आहे ते म्हणजे राष्ट्रपती जे आहे महान्यायवादी यांची नेमणूक करतात एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि कुठल्या जिल्ह्याची निर्मिती झाली किंवा डायरेक्टली डेट देऊ शकतात किंवा कुठल्या दे डेटला हा जिल्हा जो आहे फॉर्म झाला असं सुद्धा विचारू शकतात थोडंफार जे आहे काठीण्य वाढवण्यासाठी तर लक्षात घ्या एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे धुळेचं विभाजन झालं आणि कुठला नंदुरबार जळगाव नाशिक की बुलढाणा तुम्ही योग्य योग्य उत्तर उत्तर चूज असेल तर आहे नंदुरबार जागतिक आनंदी देशाच्या अहवाल दोन हजार एकोणीसनुसार नुसार भारत हा कुठल्या क्रमांकावर आहे पंच्याऐंशीव्या व्या एकशे चाळीसव्या व्या एकशे अकराव्या की एकशे पंचवीसव्या मित्रांनो काही वेळ तुमच्यासाठी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकशे चाळीसव्या स्थानावर आहे मागल्या एक वर्षी एकशे तेतीस वर होता दोन हजार अठरामध्ये संयुक्त राष्ट्राचं अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कमार्फत जे आहे दोन हजार बारापासून हा जागतिक आनंद अहवाल जाहीर केला जातो कधी दोन हजार बारा पासून दोन हजार एकोणीसचा अहवाल वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी जागतिक आनंदी दिवस असतो या दिवशी जो आहे आपला सातवा अहवाल साजर करण्यात आलेला आहे सातवा अहवाल होता हे सुद्धा लक्षात ठेवायची थीम होती हॅपी इयर टुगेदर अशियाची थीमसुद्धा होती या अहवालात भारत एकशे चाळीसव्या स्थानावर पोहोचला गतवर्षी एकशे तेहतीसव्या स्थानावर होता फिनलँड सलग दुसऱ्या वर्षी जे आहे टॉपवरती आहे तर कुठले कुठले देश आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ जगातील सर्वाधिक पाच आनंद देश एक फिनलँड आहे त्याच्यानंतर डेन्मार्क आहे त्याच्यानंतर नॉर्वे आहे आईसलँड आहे नेदरलँड आहे सर्वात दुःखी दक्षिण सुदान एकशे छप्पनव्या स्थानावर मध्य आफ्रिकन गणराज्य एकशे पंचावन्न अफगाणिस्तान एकशे चौपन्न टांझनी एकशे त्रेपन्न आणि रवांडा एकशे बावने सर्वात दुःखी देश सुद्धा लक्षात ठेवा दक्षिण सुदान टॉपवरती आहे त्याच्यानंतर राज्याचा महाधिवक्ता संबंधित घटना कलम कुठली राज्याचा महाधिवक्ता एकशे चौसष्ट एकशे पासष्ट की एकशे सहासष्ट काय वेळ तुमच्यासाठी तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे कलम एकशे पासष्ट ही संबंधित आहे राज्याचा महाधिवक्ता आर्थिक आणबाणीची तरतूद कुटनी गटला कलम आहे तीनशे साठ तीनशे छप्पन कि तीनशे अठ्ठावन्न तर योग्य उत्तर तीनशे साठ तर बघा इथे मी सर्व दिलेलंच आहे राज्य अनुच्छेद अनुच्छ तीनशे बावन्न नुसार संपूर्ण देशात राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणीसाठी तीनशे बावन अनुच्छेद तीनशे छप्पन नुसार एखाद्या राज्यात आणीबाणी लागू करता येते तीनशे छप्पन नुसार तीनशे साठ नुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते आणि आणीबाणी हे कुठल्या देशातून भारताच्या घटनेत आलेलं आहे ते जर्मनीकडून आलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर आर्थिक आणीबाणी तीनशे साठ राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न आणि राज्यात आणीबाणी तर तीनशे छप्पन महाराष्ट्राच्या शेजारी लागून असलेले राज्य कोणते कोणते आहे तर हे आपण डायरेक्टली बघून घेऊ उत्तरेच आहे मध्य प्रदेश लक्षात घ्या ईशान्य व पूर्वेस आहे छत्तीसगड आग्नेयस आहे तेलंगणा दक्षिणेस आहे गोवा व कर्नाटक आणि वायव्यस गुजरात व वा दादर नगर नगर हवेली हे केंद्रशासित आहेत असे जे ह्या राज्य किती आहे एक दोन तीन चार पाच सहा राज्य आहे आणि एक केंद्रशासित जे आहे लागून आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती प्रश्न येऊ शकतो रिपीटेडली प्रश्न हा बऱ्याचशा परीक्षेमध्ये येत असतो तर नोट डाऊन करून ठेवा लक्षात घ्या तुम्ही उत्तर याचं कमेंट पण केलं असेल किंवा मग तुम्ही टिक केलं असेल तर बघा नऊशे पंचवीस इतकं कर्नाळा किल्ला हा कोण्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी की ठाणे कर्नाळा किल्ला किल्ले कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा तुम्ही जे आहे एक चार्ट तयार करून त्याची स्टडी करा त्याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो कर्नाळा किल्ला आहे तर योग्य उत्तर आहे रायगड कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कुठली कोकणाच्या सर्व नद्या कुठून कुठल्या साईडला कुठली नदी आहे याच्यावरती एक सेपरेट नदी प्रणाली व्हिडिओ तुम्ही बघू शकता सर्वच नद्याबद्दल माहिती आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे तर कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कुठली आहे उल्हास आहे आहे तेरेखोला आहे की दमनगंगा आहे कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी जी आहे ती म्हणजे दमनगंगा भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोयनावर आहे प्रवरावर आहे तापी नदीवर आहे की भीमा नदीवर आहे काय वेळ तुमच्यासाठी मित्रांनो तर योग्य उत्तर आहे याचं ते म्हणजे प्रवरा नदीवरती हे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प आहे जोड्या जुळवायच्या जो कोळसा आणि त्याचं कार्बनचं प्रमाण अँथ्रासाईडमध्ये सर्वात जास्त कार्बन असते नव्वद ते पंच्याण्णव टक्के बिटुमिनसमध्ये किती असतं तुम्ही बाकी जोड्या लावा दोन मिनटं मी थांबतो तर तुम्ही जे आहे जोड्या लावल्या असेल अँथ्रासाईडमध्ये सर्वात जास्त कार्बन नव्वद ते पंच्याण्णव बिटुमिनस त्याच्या खालोखाल सत्तर ते ऐंशी लिग्नाईट त्याच्या खालोखाल पन्नास ते साठ आणि सर्वात कमी जे आहे कार्बन असतं ते म्हणजे पीठ तीस ते चाळीस टक्के तर ही त्याचा आन्सर आहे पहिली स्वदेशी अनुभट्टी कुठली आहे अप्सरा आहे सायरस आहे झेरलिना आहे की पौर्णिमा आहे पहिली स्वदेशी अणुभट्टी तुम्ही उत्तर टिक केलं असेल तर योग्य उत्तर यायचं झेरलिना झेरलीना ही जी आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये बनवलेली अणुभट्टी आहे आणि पहिली ही स्वदेशी अणुभट्टी आहे अप्सरा अणुभट्टी एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये सर्वात पहिली ही अणुभट्टी आहे परंतु ही जी आहे सहकार्यानं बनवलेली आहे इंग्लंडच्या सहकार्यानं आणि सायरस हीसुद्धा सहकाऱ्यांना सहकार्य केलं कॅनडाने एकोणीसशे साठमध्ये आणि झेरे कोणाचं सहकार्य न घेता ही स्वदेशी होती आहे पहिली झेरे कोकण रेल्वेची ही कधी झाली बा पंचवीस जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोकण रेल्वेची सुरुवात तुम्ही उत्तर टिक केलं असेल तर योग्य उत्तर यायचं सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जनक कोणते ई श्रीधरण मार्ग काय आहे मुंबई ते, ते मंगळूरपर्यंत एकूण अंतर किती आहे सातशे बासष्ट किलोमीटर महाराष्ट्रात तीनशे ब्याऐंशी किलोमीटर महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून प्रवास करते ही की कोकण तर सहा जिल्ह्यातून प्रवास करते राज्यात हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली सातारा की जळगाव तुम्ही ठीक केलं असेल याचं योग्य उत्तर तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं सांगलीमध्ये हे हळद संशोधन केंद्र आहे अमृत क्रांती कसे संबंधित आहे नदीजोड प्रकल्प सफरचंद प्रकल्प मत्स्य उत्पादन की दूध उत्पादन याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे कुठल्या कुठल्या क्रांती कुठल्या कुठल्या रिलेटेड आहे माहिती असणं गरजेचं आहे तर योग्य उत्तर तुम्ही टिक केलं असेल तर योग्य उत्तर हे आहे नदीजोड प्रकल्प म्हणजे अमृत क्रांती अमृत जसं पाण्यासारखं असतं प्रमाण लक्षात ठेवायचं नदीजोड प्रकल्प म्हणजे अमृत क्रांती क्रांती दूध पांढरं निळी क्रांती म्हणजे मासोळी म्हणजेच मत्स्य सुवर्ण क्रांती म्हणजे सफरचंद तपकिरी क्रांती म्हणजे अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणजे कोळसा वगैरे रजत क्रांती म्हणजे रजत म्हणजे जे आहे चांदी त्याच्यावरून लक्षात ठेवायचं अंडी राज्यात ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे श्रीवर्धन जिल्हा रायगड माहोळ सोलापूर कळंबी सिंधुदुर्ग रामनगर सिंधुदुर्ग तुम्ही योग्य उत्तर चूज केलं असेल तर याच योग्य उत्तर आहे राज्यात ज्वारी संशोधन केंद्र हे माहोळ सोलापूर श्रीवर्धन रायगड इथं सुपारी आहे कळंबी सिंधुदुर्ग इथे रबर संशोधन केंद्र आहे रामनगर सिंधुदुर्ग इथे आंबा आहे आणि पाडेगाव सातारा इथं ऊस आहे हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा एक प्रश्न कुठल्या पण परीक्षेमध्ये याच्यावरती येऊ शकतो कन्या हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे देशी तद्भव तत्सम परदेशी तद्भव तत्सम म्हणजे संस्कृतचे शब्द जसे जसे मराठीमध्ये येतात तद्भव म्हणजे संस्कृतचे शब्द येतात परंतु येताना बदल होतो देशी म्हणजे ओरिजिनल शब्द मराठीचा आणि परदेशी म्हणजे इतर भाषेतून आलेले शब्द कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा कन्या आपल्याला माहित असेल तत्सम प्रकारचा हा शब्द आहे तत्सम म्हणजे ॲज इट इज आलेल संस्कृत प्रकारचा ओके जिंकू किंवा मरू भारतभूच्या शत्रु संघे युद्ध आमुचे सुरू रस ओळखायचा वर आहे वरील याच्या रौद्र रस आहे शांत रस आहे की वीर रस आहे काही वेळ तुम्हाला याच्यावरच कळते आपल्याला म्हणीवरून जिंकू किंवा मरू म्हणजे कुठ कुठला आहे हे त्याच्यामध्ये वीर रस आहे भारतभूमीच्या शत्रुसंगी युद्ध आमुचे सुरू वीर तर वीर रस खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे ए स्वर हा कुठल्या प्रकारचा दीर्घ आहे रस्वाय संयुक्त आहे की स्वतंत्र आहे तर तुम्ही टिक केलं असेल योग्य उत्तर ए हा संयुक्त स्वर आहे ए म्हणजे काय होतो अ अधिक ई ऑब्लिक ई असं ते असतं इथे ए नसते ओके अ असते तर योग्य उत्तर संयुक्त स्वर मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार दोन हजार एकोणीसचे विजेते कोण मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार दोन हजार एकोणीसचे विजेते कोण आहे अण्णा बर्न्स आहे जोखा अल आरती आहे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार दोन हजार एकोणीस योग्य उत्तर तुम्ही टिक केलं असेल तर योग्य उत्तर आहे जोखा अल आरती ओमांचे आहे सेलिस्टियल बॉडीज याच्याकरता त्यांना हे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार दोन हजार वीस एकोणीस प्राप्त झालेला लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडीमध्ये आपण हे प्रश्न टाकलेले आहे तुम्हाला एक उत्तर सांगायचं आहे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार एकोणीस विजेता टीमला किती रुपयाचं जे आहे पुरस्कार मिळणार आहे जे वर्ल्ड कप सुरू आहे एक मिलियन डॉलर दोन मिलियन डॉलर तीन मिलियन डॉलर आणि चार मिलियन डॉलर असे काही पर्याय तर पुरस्कार जे जिंकणार आहे त्यांना किती आणि जे उपविजेते आहेत त्यांना किती दोन्ही कमेंट करून सांगणार तरी व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र